15 कोटीचा गंडा घालणाऱ्या डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सच्या आरोपीला मदत करण्यासाठी 10 लाखाची मागणी करत 1 लाखाची लाच घेताना रामनगर पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील वाघ यांना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. डोंबिवली येथील प्रथमेश ज्वेलर्सने कोट्यवधींची फसवणूक प्रकरणातील तपास अधिकारी एपीआय सुनील वाघ यांनी यातील आरोपी अजित कोठारी याला या गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 लाखाची लाच मागितली. यातील पहिला हप्ता 1 लाख रुपये घेताना त्याचे सहकारी महेश रतन पाटील प्रकाश परजी यांच्यासह ठाणे लाचलुचपत विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कोठारी याने 12 महिन्यात 10 तोळ्यांचे 11 तोळे सोने मिळेल असे आमिष दाखवत ग्राहकांना 15 कोटींचा गंडा घातला. गेल्या 15 वर्षांपासून डोंबिवली येथील नागरिकांचा विश्वास संपादन करत नवनवीन फसव्या स्कीम बाजारात आणत करोडो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले.